विज्ञान को शैतान बनने से रोके विज्ञानाच्या प्रगतीसोबतच धर्माची प्रगती झाली नाही तर सर्व जगाला खूप मोठे दुष्परिणाम भगावे लागतील असे मूर्धन्य मनीषी आइन्स्टाईन म्हणतात आज विज्ञानाच्या प्रगतीची दिशा निसर्गाला मारक ठरते आहे विज्ञानाला सैतानाप्रमाणे घातक बनवण्यापासून कसे रोखता येईल ते या पुस्तकात लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी सांगितले आहे ते म्हणतात जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात विज्ञानाचा वाईट उपयोग करण्याचा विचार आला तर त्याचा परिणाम काही विशिष्ट प्रमाणात दिसून येईल परंतु जर एखाद्या विज्ञानाशी संबंध असणाऱ्या शास्त्रज्ञाच्या डोक्यात विज्ञानाचा वाईट उपयोग करण्याचा विचार आला तर या पृथ्वीवर युद्ध महामारी किंवा पृथ्वीचा विनाश होण्यासाठी एक क्षणसुद्धा वेळ लागणार नाही प्रस्तुत पुस्तकामध्ये विज्ञानाचा दुरुपयोग केल्यामुळे आपल्या पृथ्वीवरील जीव जंतूपासून माणसांपर्यंत किती नुकसान होत आहे त्याची अनेक उदाहरणे दिली गेली आहेत हे एकशे बारा पानांचे पुस्तक सादर करताना अतिशय आनंद होत आहेत वर्तमान परिस्थितीमध्ये विज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे सर्वांना एवढेच आवाहन आहे की विज्ञानाचा सदुपयोग झाला तर निश्चितच सर्वांचे भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही या पुस्तकातील काही महत्त्वाची सदवाक्ये झाडाचे मरण म्हणजे एका प्रकारे माणसाचे मरण आहे माणूस पाणी प्रदूषित करून स्वतः रोगी बनत आहे आधुनिक चिकित्सा विज्ञान बाकी काही नसून फक्त नवीन रोगाला जुन्या रोगामध्ये बदलविणे आहे असे डॉक्टर उलड्रिक विलियम म्हणतात रासायनिक खतापेक्षा प्राकृतिक खतच उत्तम आहे तिसरे महायुद्ध होईल की नाही ते माहीत नाही परंतु जर तिसरे महायुद्ध झाले तर ते दगड आणि विटांनीच लढले जाईल असे आइनस्टाईन म्हणतात या पुस्तकातील काही महत्त्वाची प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत एक श्वास घेऊ नका कारण हवेमध्ये विष आहे दोन दूषित पाणी पिऊ नका तीन जिथून समस्या निर्माण होत आहेत ते त्या ठिकाणी वार करा चार कीटनाशक सर्वांसाठी घातक आहे पाच पृथ्वीला संपवून टाकण्याचे कुचक्र लेखक वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्य एकोणावीसशे अकरा ते एकोणावीसशे नव्वद लेखक हे भारतीय स्वतंत्रता सेनानी समाजसुधारक गायत्री साधक अध्यात्मागील विज्ञानाचा शोध घेणारे साधक होते व त्यांनी तीन हजार दोनशेपेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत